नेक्स्ट वर्क आया है तुम्हारा सेपरेट सो साइंटिफिक एंड इको फ्रेंडली वेस्ट मैनेजमेंट. सो व्हाट आर द वेज ऑफ वेस्ट मैनेजमेंट दैट इज अ साइंटिफिक एंड इको फ्रेंडली वेस्ट मैनेजमेंट राइट. So it is made of the art to implement solid waste management practices to avoid the possible problems due to solid waste generated from urban industrial areas and to maintain clean environment. For this purpose, we should implement measures. Which are the measures, guys? There are different measures. Like biomedical waste management, that is incineration, composting, state landfill sites, separation and categorization of waste. Vermicomposting, industrial solid waste management and landfill method, and now pyrolysis. Pyrolysis. What is pyrolysis? Energy production by burning of waste at high temperature. Example: biogas, bioelectricity, etc. These are different methods we can use to manage our solid waste. Structure. शहरी आणि औद्योगिक भागातून जो कचरा निर्माण होतो त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी घन कचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी उत्पादन प्रक्रिया जास्त कार्यक्षम बनवून कचरा कमी कसा तयार होईल, त्यातून पुनर्वापर कचरा कसा होईल, या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कोणकोणत्या बघा शास्त्रीय आणि पर्यावरणीय कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करणार. पहिलं कचऱ्याचे विभाजन आणि वर्गीकरण. कंपोस्टिंग करायचं तुम्हाला, सेंद्रिय खत मिळेल तुम्हाला, सुरक्षित भूमी भरण्याची स्थळे आपण पाहतो डम्पिंग ग्राउंड मध्ये, गांडूळ खतनिर्मिती, त्यावर औद्योगिक कचरा आणि कचरा व्यवस्थापन भरण्याची पद्धत, जलवैद्यकीय कचरा व्यवस्थापन भट्टीद्वारे उच्च तापमानास कचऱ्याचे ज्वलन केलं जात आणि पायरोलिसिस वापरतो उच्च तापमानास कचऱ्याचे ज्वलन केलं जातं आणि कृत्रिम बायोगॅस आणि पाटावरचे वायू असून वापर करा. आफ्टर युज मटेरियल शुड बी रियुज फॉर सम अदर पर्पज. सेकंड आहे रिफ्यूज. Refusal to use articles made from non-degradable articles. Thermocol, plastic, yellow, refuse kara, nakara, dan, nako, mana, dana. Recycle kara, production of useful articles by recycling solid waste. For example, maga, paper, glass can be recycled, right? So, reuse, refuse, recycle, rethink, rethink, which are guys? You can look together as a result. So, rethink our habits, activities and their consequences in connection with the use of various articles of reuse. Reuse, kamiga, restriction, the use of resources to avoid their wastage. All the materials should be reused. One thing should be shared by many. Use and throw type objects should be avoided. तीन रुपयाचा पेन वगैरे भेटायला, तीन रुपये पेन वगैरे आता जो वापर त्याची फेकून द्यावा लागतो, तो यूज अप होऊ शकतो. रिसर्च करा, कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू यूज रियूज ऑफ मटेरियल दैट आर टेम्पररी आउट ऑफ यूज. एंड रेगुलेशन एंड पब्लिक अवेअरनेस, लोकांमध्ये गोळा गोष्टी द्वारा पाहिजे फॉलोइंग द लॉज अँड रूल्स. आता बघा, आपल्याकडे सध्या प्लास्टिक बंदी, तुम्हाला माहित असेल 50 मायक्रॉन्सच्या खाली जर प्लास्टिक पिशवी असेल 50 मायक्रॉन सध्या बंदी आहे. सो पीपल मस्ट नो की कुठली बंदी आहे कुठे नाही. To waste management and motivating others. आता आपल्याकडे कचरा इकडे टाकायला परवानगी नाही, तरी सुद्धा काही लोक कचरा इकडे टाकतात. पहिला आहे रियुज, पुनर्वापर करायचा. वापरायचं कसं दाखवून झाल्यानंतर सुद्धा पुन्हा वापर करता येऊ शकतो. वापर नाकारायचा, रिफ्यूज करायचा. कोणत्या प्लास्टिक आहे, थर्मोकोल आहे, यांचा वस्तू वापरायला घ्यायच्याच नाही म्हणत, सरळ सरळ नाही म्हणायचं. चक्रीकरण, रिसायकल, ज्या पदार्थ आहे त्याचा आपण पुन्हा वापर करू शकतो. कागद आहे, काच आहे, त्याचा पुन्हा वापर करता माहित असेल. आपण रिसायकल तुम्हाला माहित असेल यावर्षी बरोबर ती वहीची पानं उरली तर आपण काय करतो, वहीची पानं करतो, काढून घेतो आणि दुसऱ्या वर्षी आपण वापरू शकतो. खूप चांगले आहे.
पुन्हा विचार करा, आपलं काही सवयी आहेत तुमची आहे बाबा ही गरज एखाद दिवस आपल्याला घ्यायची गरज आपल्याला आहे का वगैरे वगैरे, वापर कमी करा. जे आहे जुनं जे आहे त्याचा वापर जास्त जास्त करा. जुन्या वस्तूंचा वापर अनेक वस्तू अनेक लोक वापरू शकता. वापराने फेका, यूज अँड थ्रो बघा. वापराने फेका अशा वस्तूंचा वापर करायचा आहे. पेन सुद्धा तुम्ही त्या प्रकारचे वापरतात बरेच मुलं मोठी. संशोधन करा काय काय तुम्हाला घराच्या बाहेर सॉरी तात्पुरत्या वापरावर असेल पदार्थ बोलते त्याचे वेळा संशोधन करा. कुठे वापरतात ते बघा. त्याच्यात व्यवस्थापन स्वतः पाळा. इतर नाही पाण्यामध्ये काय करा ते मदत करा. इतर सुद्धा सांगा की बाबा असे कायदे आपल्याकडे आहेत तुम्ही असं करू नका वगैरे वगैरे. नेक्स्ट इज व्हॉट गाईस सम हॅबिट्स आर डिस्कस्ड बिलो. Do we have those habits? If so, how does it help to help in this manner? There is always one in life, okay, I think somewhere from India. But you can follow the three parts. So there are three mantra. Mantra, first is reduce, recycle. Okay, three mantra to me follow the third part. Okay, two parts. Yes, or no. But, so that's what we're going to do. बघा एकूण काही आपण करतो बघायचं तीन आठचा मंत्र आहे. पहिला आर म्हणजे रिड्यूस कचरा कमी करणे, दुसरा आर म्हणजे रिड्यूस कचऱ्याचा पुनर्वापर करणे, तिसरा आर म्हणजे रिसायकल कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करणे. राईट, समजतंय? पुढे बघा. थ्रोइंग प्लास्टिक रॅपर्स ऑफ चॉकलेट्स आईस्क्रीम्स बिस्किट्स एक्सेट्रा इन टू डस्टबिन अवॉइडिंग रिड्यूस. तुम्ही सगळे चॉकलेट घेतात, बिस्किट घेतात, आईस्क्रीम घेतात, ते खाल्ल्यानंतर कचरा आपण इकडे घेऊ शकतो का? त्यावर आपण कचरा पेटीचा वापर करतो बरोबर. चॉकलेट बिस्किट आईस्क्रीम थंड पदार्थांचे प्लास्टिकचा वापर प्रत्येक गोष्टीला असतं. त्या पण रस्त्या टाकतो का, मोठ्या टाकी टाकतो का, तिथे योग्य टाईममध्ये आपण टाकतो बरोबर. म्हणजे कचऱ्या पेटीवर टाकतो हे आपल्या स्वतः विचारायचं आपण काय करतो. येस ऑर नो, त्याचं उत्तर तुम्ही स्वतः सांगू शकता. येस ऑर अवॉइड द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स and instead using cloth bags or bags prepared from old size bed sheets, curtains, etc. So, plasticचा गोष्टींचा वापर न करता, प्लास्टिकच्या गोष्टींचा वापर न करता तुम्ही काय करू शकता? आपल्याकडे तीन नंबरचा पॉईंट आहे. प्लास्टिकच्या पिशांचा वापर न करता आपण काय करू शकतो? कापडाच्या पिशा बनवू शकतो. घरात जुन्या साड्या असतात, बेडशीट आहे, पडदे यापासून सुद्धा आपण पिशा बनवता करू शकतो. हे सुद्धा आपण करू शकतो. नेक्स्ट बघा पुढचा पॉइंट. पॉइंट नंबर फोर काय बघायचंय? युझिंग बोथ साइड्स ऑफ पेपर फॉर रायटिंग. लिहिताना दोन्ही पेपरच्या दोन बाजूचा वापर करा. प्री युझिंग ग्रीटिंग कार्ड अँड गिफ्ट पेपर. ग्रीटिंग कार्ड तर नवीन आपल्याला माहितीच नाही ग्रीटिंग कार्ड काय असतं म्हणजे काही तुम्हाला माहितीच नाही अजून. परंतु त्याचा वापर करतो. गिफ्ट पेपर आपल्याला माहिती आहे आपण एखाद त्याला मला गिफ्ट केल्यानंतर ते पेपर्स असतात ते आपण सहज फेकून देतो. न फेकता पुढचा वापर करू शकतो. तर कापडाच्या दोन्ही बाजूवर तुम्ही लिहू शकता. लिहा वापर करायचा ग्रीटिंग कार्ड गिफ्ट पेपरचा पूर्णपणे वापर करता लिहू शकतो. नेक्स्ट बघा using rechargeable batteries instead of lead batteries. Apan sorry fifth number kay bolan avoiding use of tissue paper and preferring to use one's own handkerchief. Pratyeka tissue paper vapru naka hotel gele nantar baris tumhala pratyeka tissue paper vapru tas nahi sampun jata. Tissue paper sampurna prashna nahi prashna ahe to tas asto barobar. Ta tissue paper vapru kami kara nantar gavar je kay handkerchief vapru vapru tumhala karaycha ahe. Taranta baga एक एक पॉइंट होता आपण हळू चालतोय काही नाही आपल्याला. देन पॉइंट नंबर सिक्स युजिंग रिचार्जेबल बॅटरीज इन्स्टेड ऑफ लेड बॅटरीज. ओके, रिचार्जेबल बॅटरीज म्हणजे कोणते? तर जे काही सिस्टम्स असतात आपण जे आतो ते पुन्हा पुन्हा रिचार्ज करू शकतो. आणि काही काही सेल्स असे आहेत जे संपले की संपले त्यांचे बॅटरी होतं की संपले त्याचा आपण पुन्हा वापरू शकतो. तसेच सेल वापरू बरोबर. शिसेयुक्त बॅटरी आहे तशी रिचार्जेबल बॅटरी वापरतात. त्यानंतर काय तुमचे पॉईंट बघा using
implementing various programs of solid waste management and educating and encouraging family and society in this area. Avoiding use and throw types of articles, pen, can, stone, cold drinks, tetra pack should be strictly avoided. आपले घरांमध्ये थंका देणारा आर्टिकल आहे. पैसे गणकाचं असं स्वतःच कुटुंब समाजाला प्रोत्साहित करणे, प्रबोधन करणे, लिटर कार्यक्रम दाबवणे, युज अँड थ्रोचा वापर वापरण्याची वस्तू कमी करा, वापरू नका, काळा वापरायची, सत्य वस्तू आहे, पेन आहे, चिप पे यांचे कॅन्स असतात, टेट्रा पॅक्स असतात, अजून विषय सुद्धा येईल तुम्हाला. ते सुद्धा जो काही अमेरिका इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सॉलिड वेस्ट. आपण जो कचरा बनवतो ना, कचऱ्यापासून अमेरिका काय करते, इलेक्ट्रिसिटी तयार करते. जपान हॅज डेव्हलप अ प्रोजेक्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ थ्रेड्स, पेपर अँड अदर युजफुल मटेरियल्स फ्रॉम बनाना पेलिंग्स. फायनल अबाउट अदर्स, परत जपानमध्ये काय करतात, केळीची साल असतात ना, घन कचऱ्यापासून विद्युत निर्मिती करण्याचे प्रमाण कुठे आहे, अमेरिकेत सर्वात जास्त आहे. जपान मध्ये काय करतात, सालपटापासून प्रयत्न कचरा सुद्धा तुम्हाला खूप काही चांगल्या पद्धतीने पैसे कमवून देऊ शकतो लक्षात. Now, so what is the period required for generation of waste? My important part I come over then tumhala vai paise ki apan ja plastic vaparto ki apan ja goshti vaparto tana degrade vayla ya paryavaran nashta vayla kay vayla kiti vayla, right? So that's it guys. Banana peels 3 to 4 weeks, cloth bags 1 month, rags 5 months, woolen socks 1 year, wood 10 to 15 years, leather shoes 40 to 50 years, थर्मोकॉल किंवा स्टायरोफोम कप जे आहेत त्याला इनफायनाईट, म्हणजे माहितच नाही किती वेळ लागतो डिग्रेड व्हायला. खूप अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळायला पाहिजे की आपण कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजे, पर्यावरणाला हानिकारक नाही. बरोबर सांगतो. केळ्याची साल 3 ते 4 आठवड्यामध्ये त्याचं डिग्रेडेशन होतं, म्हणजे डिग्रेडेशन होत असत. कांदा पिशवीला तुम्हाला 1 महिना लागतो, कापडा छिद्र तुम्हाला 5 महिने लागतात, लाकडी पाय लागते, पायामध्ये 1 वर्ष लागतं, लाकडाला 10 ते 15 वर्ष लागतात, तांबडी बुटं असतील तर 40 ते 50 वर्ष लागतात त्याला डिग्रेड व्हायला. त्यानंतर दस्ताचे जे डबे असतील त्याला 50 ते 100 वर्ष लागतात, अॅल्युमिनियमचे डबे असतात त्याला 200 ते 250 वर्ष लागतात, काही प्लास्टिकचे पिशव्या 10 लाख वर्ष लागतात मोठा करावं लागतो. मग कॉल जो विसर केला तुम्ही थर्मोकॉल किंवा स्टायरोफोम त्याचं माहितच नाही एवढा आनंद काढा लागतो, खूप असं काळ लागतो त्याची विघटन. Now, different types of the methods of storing solid waste. You can see guys here, different types of colorful dustbins are there. So blue color dila tumhala paper sathi, glass sathi green color dila, plastic bag sathi tumhala dila hai yellow color cha material, right? That means ani aapla ghar par apan sukha kachra ani ola kachra vegla karun thevto, hi kela paje apan aapla parat mele ni sudha sil paje ani hi mandatory ai compulsory aapla kade ai kachra right ola kachra ni sudha kachra. बघा इसवी सन पूर्व 320 मध्ये ग्रीसमध्ये सुद्धा कायदा केला होता, आपल्याकडे सुद्धा कायदा होतो पालक नाही. नेक्स्ट वी विल लर्न अबाउट दी डिझास्टर मॅनेजमेंट. सो डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही ऑलरेडी स्टँडर्ड 6 पासून शिकत आहात, डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर्स आपण केले अँड हाऊ टू ओव्हरकम ऑर हाऊ टू हँडल दॅट सिच्युएशन इज द डिझास्टर मॅनेजमेंट. सो वेगळेच नॅशनल डिझास्टर्स असतात, लाईक thunderbolt, lightning, flood, fire, man-made disasters such as accident, bomb explosion, chemical accidents in industry,
stampede in mass gathering, riots, etc. They occur time. There occur along those times of stampede can cause large scale damage to life and property. Lakshapati Bhagat, there are Dulpagachas. जो तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक आपत्ती असते त्याबरोबर काही मानवनिर्मित आपत्ती आपल्याला पाहायला मिळते. नैसर्गिक आपत्तीमध्ये तर वीज पडणे, महापूर येणे, आग लागणे, त्याचबरोबर अपघात करणे, बॉम्बस्फोट करणे, बॉम्बस्फोट घडवणे, रस्त्यातील रासायनिक दुर्घटना, यात्रा, गद्देशीर चेकरा, सेंद्रिय तळपर या सगळ्या माणसामुळे होणाऱ्या आपत्ती. तर त्याच्याबरोबर काय होतं तर माणसाचा जीव तर जातोच, माणसाचा प्राणी जीव जातो, त्याचबरोबर आर्थिक नुकसान सुद्धा होतो. So it's a very important concept of disaster management. Now, let's say that was first aid to disaster with aid. The main objective of first aid is to prevent, is prevention of death, preventing deterioration of health and starting the process of rehabilitation. Hence, it is important to know about the emergency measures or first aid practices to be followed. So, when the first aid practices are done, the first aid practices are done. Then, the way after that is another level. Then, the second thing that is charged, upon that is sadly, sadly, we are done. But the option like I am done. First aid practices are done. Then, the खराब होण्यापासून रोकणे. पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करणे हा त्याचा उद्देश असतो. म्हणून प्रथमोपचार किंवा त्यामुळे तातडीने करायच्या उपाययोजना कोणत्या ते तुम्हाला जाणून घेणे गरजेचं आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट गाइस? इट्स अबाउट दिस कॉल. डिझास्टर मॅनेजमेंट इज द ऍक्शन इम्प्लिमेंटेड थ्रू प्रॉपर प्लॅनिंग, ऑर्गनाइज्ड ऍक्टिव्हिटी अँड कोऑर्डिनेशन. It includes, which are the factors included in disaster management. First one is prevention of losses and danger. Improving tolerance, providing relief from disaster and minimizing the intensity and extent of harm. Preparation to face the disaster and immediate action. In the situation. Okay. Assessment of damage and intensity of disaster are in the rescue work and rehabilitation and rebuilding. So, thank you everyone. You already might have seen about it. So, don't you have to worry about the practice before. But, आपत्ती मुळे होणाऱ्या हानी व धोक्याला प्रतिबंध करणे, कारण क्षमता बांधणी करणे, आपत्ती निवारण धोक्याचे स्वरूप कमी करणे, आपत्तीचा सामना करण्याची पूर्वतयारी करणे, आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ कृती करणे, आपत्तीने झालेल्या हानीचा अतिशय योग्यतेचा अंदाज घेणे, शुल्काली मदत कार्य करणे या सर्व गोष्टी आपल्याला तुम्हाला काही सिम्पल लिहिलेल्या आहेत. जसं होतं बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फर्स्ट एड कोणकोणत्या पर्यावरणामध्ये लाईफ अँड रेस्क्यूएशन ए बी सी काय तुम्हाला ए बी सी. ए स्टँड फॉर एअरवे, बी स्टँड फॉर ब्रिदिंग अँड सी स्टँड फॉर सर्क्युलेशन. मग दिसतं या ठिकाणी बघा. A area where guys, if the victim has difficulty in breathing, the head should be held in a backward sloping position, or the chin should be raised so that the respiratory passage remains open. Right? Breathing. If breathing has stopped, the victim should be given artificial ventilation by mouth-to-mouth resuscitation. Right? The breathing will be mouth-to-mouth. You can give the ventilation to that person. Circulation. क्या बोला? गोष्टी कठीण वाटतात, परंतु त्यावेळेस तुम्हाला सुचल्या पाहिजे. बरं, पहिलं काय तुम्हाला श्वसन मार्ग आपण सरळ श्वास घ्यायला अडचण असेल तर डोके उतरते, कारण त्यामुळे श्वास फुलून जाते. जर त्याचा श्वास बंद झाला असेल तर त्याच्या तोंडात अपग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासाचा श्वास त्याला द्यायचा. रक्ताभिसरण जर अपग्रस्त बेशुद्ध असेल तर त्याला काय करायचं, कृत्रिम श्वासाचा श्वास दोन वेळा द्यायचा आहे. त्याचबरोबर त्याच्या हृदयावर
त्यामुळे होतं काय की हे एक पद्धत आहे ज्याला सीपीआर म्हणतात, कार्डिओ पल्मोनरी स्ट्रेस ऑक्सिडेशन. यामुळे काय होतं, त्याचे रक्त प्रसरण सुरू करण्यास मदत होते. त्या व्यक्तीला नंतर दवाखान्यात यायचं आहे तुम्हाला, बरोबर. त्याच्या आधी तुम्हाला या गोष्टी करायच्या. समजा रक्तस्राव झाला, काय झालं नंतर रक्तस्राव वगैरे झाला काय करायचं. If there is a bleeding, what happens? So bleeding is that what you want to like I said, the there is a bleeding with the urine, so you have to stop the blood. So if the victim is injured, and bleeding through the bone, then the wound should be covered with an antiseptic pad and pressure applied on it for 5 minutes, either thumb or palm. Fracture itself in pad on vertebrae assess. If any bone is structured, it is essential that the fracture part be immobilized. Fracture part ma kay karayachas ta halu dechas. It can be done with the help of any available ruler. Rods, battens, rulers. If there is an impact on the back of vertebral column, the patient should be kept immobile on firm stretcher. Stretcher ma kay karayachas ta. बोन असेल, भाजलं असेल, देन यू शुड बी होल्ड इंजर्ड पार्ट अंडर द क्लीन अँड कोल्ड फ्लोरिंग वॉटर. पाण्याखाली भरायचा 10 मिनिटं. त्या गोष्टी तुम्ही शिकता, त्याचा तुम्ही योग्य वेळी योग्य वापर केला पाहिजे. ते पण अंडर द ऑब्झर्वेशन ऑफ अ टेंडर पर्सन. रक्तस्राव झाला असेल, आवरण ठेवा. अंतर किंवा तळव्याच्या नावाने 5 मिनिटं त्याला थांबा देते. ये दाबून ठेवा. अक्षिभंग मनगर आगात झाला असेल तर काय करायचं, ज्या भागाचं हात मोडलं असेल त्या ठिकाणी अचलकरण म्हणजे इमोबिलायझिंग करायचं असेल. त्यासाठी कोणत्या प्रकारच्या फळ्या उपलब्ध असतील, त्यातून तुम्हाला काय करायचं, माणसाला अचल करायचं, तो भाग हलवायचा नसतो. शकतो पाठीवर मनगर आगात झाला असेल व्यक्तीला काय करायचं, रुग्ण शिबी केल्यावर त्याला आपण हार्ट स्ट्रेचर म्हणतो. वाजलं असेल, बोललं असेल तर 10 मिनिटं काय करायचं, दाबीवर किंवा वाजवा थंड पाण्याचा सतत मारा करायचा. त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असं फर्स्ट. पुढे फक्त तुम्हाला मी सांगतो, फॉर इंजरीज रेस्ट आईस कम्प्रेशन एलिव्हेट या गोष्टी बघा. आर आय सी पी ऑल ऑफ द विक्टिम टू सिट इन रिलॅक्स पोझिशन. अप्लाय द आईस पॅक ऑन इंजर्ड पार्ट. Compression. After the ice pack treatment, the injured should be massaged gently and elevated. The injured part should be kept in a raised or elevated. या काही वेगळे मुवमेंट्स असतात, तुम्हाला क्रॅडल मेथड आहे उचलून घ्यायची, त्यानंतर कॅरिंग पिकी बॅग्स पाठी उचलून घ्यायची, ह्युमन क्रच मेथड आहे, स्कोलिंग और लिफ्टिंग मेथड. अशा प्रकारे यू कॅन सी एकाने किंवा दोघांनी तुम्ही त्याला व्यक्तीला उचलू शकता. कॅरिंग ऑन फोर हँड वजन खूप असेल तर कॅरिंग ऑन टू हँड दोन्ही अजून कसं उचलायचं. अशा प्रकारे स्ट्रेचर आहे, राईट. तर लचक असेल, मुरगळणे झालं असेल, मुक्कामात असेल, चमकारी असेल, तर काय करू शकतो आपण, याचा वापर करा. आर आय सी पहिलं म्हणजे काय, त्याला आराम असेल बसवा. बर्फाचे पेटी, बर्फाचे पोटीस, पोटीस म्हणजे बर्फाचे असे मोठे बॅग्स असतात, त्याला कॉम्प्रेशन. बर्फाचा पोटीस थोडा वेळ झाल्यानंतर काय करायचं, त्याला हळूहळू मसाज करा, एलिव्हेट करा, त्याला उचलून घ्या. म्हणजे ज्या भागाला आलं त्यावर जर रुग्णाला उचलायचं असेल तर या वेगळे पाना पद्धत आहे बाळासारखं उचला, बरोबर की नाही. ते कोणासाठी कमी वजनाचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी उचलून घेऊ शकता. रुग्ण जर शुद्ध असेल त्याला पाठीवर घ्या, पाठवून गळीला तुम्हाला मारणे, बरोबर. वजन असेल थोडस मानवी एकाच पायाला जखम असेल तर कुबळ पद वापरा, बेशुद्ध असेल त्याला खेचून उठून तुम्ही येऊन जाऊ शकता. चार हातांची बैठक करा, त्याला आधाराची गरज द्या. दोन हातांची बैठक आहे त्याला वापर करा, किंवा अग्निशमन दर स्पर्धा अशी असते माणसाला बसून घेण्याची. त्याच्यात आपत्तीवाडी तुम्हाला स्टेशन वगैरे उपयुक्त येतात, ठीक आहे. तुम्ही स्वतः सुद्धा ब्लँकेट याची सुद्धा स्वच्छ बनवू शकता. दुर्दशेवरचा पाठ साधारणतः संपलेला.
What are the other emergency measures? So boats are used by the civil administration to rescue people trapped in flooded area. As an emergency measure, wooden boats, bamboo floats, air-filled rubber tube from tire can be used in the emergency. Right? A fire extinguisher is a portable appliance that can be easily carried anywhere. Various appliances are used to put a fire. Right? Fire extinguisher, the fire station, is even after class 4 minutes. महापुरामध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासन बोटींचा वापर करतं. तातडीची मदत म्हणून लागते फळे आहे बांबूचा तळा पाठवून वापरू शकतात किंवा अगदी हवा भरलेली टाळची सुद्धा वापरू शकतात. अग्निशमन यंत्र कुठेही सहज देता येतील असं करताना सहज आग विझण्यासाठी त्यांचा वापर करता येईल. त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. प्रत्येक पद्धतीचे प्रकार दरे बघा. क्वेश्चन असं सोपे आहे. अजून जर प्रश्न पहिला आहे बघा असे प्रश्न तुम्हाला स्पर्धा वर्ष दिला.